महाराष्ट्र कर्नाटक आंध्र मधील लाखो भाविक यांचे श्रद्धास्थान श्री विठ्ठल बिरदेव देवस्थान पट्टणकोडोली यात्राचे कर बांधण्यात आले। शेकडो वर्षाच्या परंपरेनुसार श्री विठ्ठल बिरदेव देवस्थान पट्टणकोडोली यात्रा तारीख ठरवण्यासाठी कर्नाटकातील बुधनूर व संकेश्वर हेगडी इतर मानकरी डोक्यावरती दुधाचे घागर घेऊन पायी चालत गुरुवारी पट्टणकोडोलीमध्ये आगमन झालं व सायंकाळी दूध देवाला अर्पण करण्यात आलं। त्यांच्या समवेत हजारो भाविक चालत आले होते। आज पट्टणकोडोली ग्रामपंचायतीच्या सभागृहात हेगडी गावचे सर्व मानकरी व तलाठी ग्रामसेवक तसेच पोलीस पाटील व उपरी पोलीस स्टेशनचे फौजदार यांच्या उपस्थितीत श्री विठ्ठल बिरदेव देवस्थानची यात्रा तारीख निश्चित करण्यात आली। 1 नोव्हेंबर रोजी फरांडे बाबांच्या भाकणुकीचा कार्यक्रम व यात्रेचा मुख्य दिवस असणार आहे। हेगडी बोते भक्त नैवेद्य व पहिली पालखी 2 नोव्हेंबर रोजी आणि दुसरी आणि तिसरी पालखी 3 नोव्हेंबर रोजी, भर यात्रा व सार्वजनिक नैवेद्य चौथी पालखी 4 नोव्हेंबर रोजी, फूट यात्रा व पालखी 5वी पालखी अशा प्रकारे श्री विठ्ठल बिरदेव यात्रेचा कार्यक्रम ठरवण्यात आला आहे। यावेळी उपस्थित सरपंच भाग्यश्री कोळी, उपसरपंच अमोल बांधार, प्रकाश काका पाटील, गावातील मानकरी तसेच देवस्थान पंच कमिटी व ग्रामपंचायत सर्व सदस्य, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मराठी एस न्यूज साठी पट्टणकोडोलीहून सिद्धू बोरगावे।